श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप असा सुंदर उपाय सांगणार आहे जो अत्यंत छोटासा आहे मात्र तितकाच प्रभावी आहे. मात्र 5 ते 10 रुपये खर्च तुम्हाला करावे लागणार आहेत या उपायासाठी. या उपायाने तुमचे दिवस भरभराटीचे येतील, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे बदल घडतील आणि तुमचं आयुष्य सुधारत जाईल. नोकरी नसणाऱ्यांसाठी, व्यवसाय कमी चालणाऱ्यांसाठी, पैसा ज्यांना पुरत नाही, ज्यांची आर्थिक प्रगती उन्नती होत नाही, त्या सगळ्यांसाठी माझे हे उपाय असतात. आणि हे उपाय मी तुमच्यासाठी नेहमीच देत असते. आणि या उपायांबरोबरच काही वस्तूसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. जसं की आता आपण दाखवत आहोत, सध्या वास्तुदोष यंत्र आहे, वास्तुदोष पोटली आहे किंवा बगलामुखी पोटली आहे, कुबेर पोटली आहे, लक्ष्मी यंत्र आहे, श्रीयंत्र, मेरू यंत्र, कुबेर यंत्र, पारद शिवलिंग, त्याचप्रमाणे स्वामींच्या मूर्ती, स्वामींचे वस्त्र, अनेक क्रिस्टल इवल आय आहे ज्याने आपल्या घरामध्ये नजर येत नाही, किंवा क्रिस्टलच्या पिरामिडच्या फ्रेम आहेत त्याही आपल्याकडे आहेत. लक्ष्मी कुंचनची सेवा आपण लवकरच चालू करणार आहोत. तुपाचे दिवे आहेत, अयोध्या वातीचे तुपाचे दिवे जे अर्धा तास एक तास वात जळते. थोडेसे कॉस्टली आहेत मात्र वापरून बघा. शेणाच्या पंती आहेत पंचगव्यापासून बनवलेले, त्याचप्रमाणे तुम्हाला धूप मिळेल जो गाईच्या शेणापासून त्यात लोबान घालून बनवलेला धूप आहे, असा धूप तुम्हाला मिळेल. असे अनेक प्रोडक्ट्स आपले मिळतील आणि त्या प्रत्येक प्रोडक्टसाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर तुम्हाला व्हॉट्सअप करावा लागेल. त्याचप्रमाणे आपल्या मुलांसाठी अगदी 6 महिन्यापासून ते तुमचा मुलगा कितीही वर्षाचा असू दे, त्याचं करिअर, त्याचं शिक्षण, त्याची संगत, त्याचं व्यसन सगळं काही सुटावं म्हणून, किंवा त्याचं सगळ्या बाजूनं प्रगती व्हावी म्हणून गळ्यात घालण्यासाठी गणपती रुद्राक्ष आपल्याकडे आहे जो अत्यंत ओरिजिनल आहे. आणि त्याची माहितीसुद्धा, म्हणजे त्याची तो जरी तुम्हाला हवा असेल तरी तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. आता वळूया आजच्या छोट्याशा उपायाकडे. तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला फक्त एक जायफळ आणायचं आहे. एक जायफळ मला वाटते फार तर फार 10 ते 15 रुपयाला मिळत असेल. एक जायफळ तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे जायफळ हे तंत्र, मंत्र, सेवा किंवा आपला स्वयंपाक या सगळ्यामध्ये वापरलं जातं. अतिशय सुगंधी असं हे जायफळ असतं. थोडं जरी घातलं तरी सगळ्या पदार्थाला, म्हणजे गोड पदार्थांना वास देतं, सुगंध देतं. आणि ह्याच्या वासामुळे लक्ष्मी खेचली, याच्या वासामुळे लक्ष्मी खेचली जाते असं देखील म्हटलं जातं. आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही शुक्रवारी एक जायफळ विकत घेऊन यायचं आहे. शुक्रवारी तुम्हाला संध्याकाळी हा प्रयोग करायचा आहे. 3 वेळा ते जायफळ हातात घेऊन फक्त असं रगडायचं आहे आणि मनातील इच्छा तुम्हाला तुमची बोलून दाखवायची आहे की माझी आर्थिक प्रगती होऊ दे, माझी आर्थिक उन्नती होऊ दे, माझ्या मुलांची प्रगती, जे काही इच्छा असेल आर्थिक लाभासाठी तर सगळ्यात उत्तम उपाय आहे. 3 वेळा, फक्त 3, 1, 2, 3 असं करून ते हातात रगडायचं आहे आणि गॅसवर धरून जाळून टाकायचं आहे. आता ह्याची पावडर जर दिसली तुम्हाला कुठं तर झाडाखाली टाकणं, तर बेसिनमध्ये टाकून दिली तरी चालेल. मात्र 10 दिवसात तुम्हाला या उपायाचा फरक दिसून येईल. जायफळ ही अशी गोष्ट आहे जी बली म्हणतो ना आपण की बलिदान केलं जातं, त्यामध्ये सुद्धा जे ज्यांना बकऱ्याचा वगैरे जे बळी देत नाही त्यांच्यासाठी जायफळ किंवा आपला कोहळा ह्याचं बळी दिला जातो. म्हणजे जायफळाचं किती सारं महत्त्व असेल बघा. म्हणून जायफळाचा हा अत्यंत छोटा प्रयोग तुम्ही करून बघा. तुम्हाला लगेचच समजेल की ह्याचा उपाय काय चमत्कार करतो आणि किती तुम्हाला वरती आणतो हे लगेचच कळेल. 10 दिवसानंतर पुन्हा एकदा तुम्ही हा प्रयोग करू शकता. असा महिन्यातून 3 वेळा 3 शुक्रवारी हा तुम्ही प्रयोग करू शकता. पिरियड असेल, सुतक असेल तरी चालेल. नसताना केलं तर जास्त चांगलं, मात्र असताना केलं तरी काही हरकत नाही. जर नसताना केलं तर हा प्रयोग केल्यानंतर तुम्ही कमळगट्ट्याची स्फटिकाची माळ घ्या आणि त्यावर तुम्ही ओम एम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा एक माळ जप करा. ओरिजिनल स्फटिक माळ, ओरिजिनल रुद्राक्ष माळ, ओरिजिनल हकीक माळ या माळी सुद्धा आपल्याकडे मिळतात. तुम्ही काळजी करू नका.
अगदी ओरिजिनल, थोडे कॉस्ट त्याला जास्त जाईल, मात्र त्याची 100% गॅरंटी, लॅबमध्ये टेस्ट झालेले मणी आणि त्याच्याबरोबर विथ सर्टिफिकेट तुम्हाला हे सगळ्या वस्तू मिळतात. त्यामुळे या वस्तूंच्या प्रकारची किंवा गॅरंटीची कोणतीही काळजी करू नका. 100, 150, 200 रुपयाच्या माळा वापराल तर त्याची फारशी काही आपल्यावर फरक पडत नाही, त्याचा इफेक्ट फारसा होत नाही. म्हणून ओरिजिनल वस्तू वापरण्याचा प्रयत्न करा. आणि हा उपाय जो जायफळाचा सांगितला तो अतिशय अनुभवसिद्ध आणि सुंदर असा उपाय आहे. प्रत्येकाने करा, पुरुष, स्त्री, मुले, मुली, आपल्या इच्छेसाठी कोणीही हा उपाय करू शकतं. संपूर्ण जायफळ जळेपर्यंत थांबायचं आहे आणि जळल्यानंतर त्याची पावडर बेसिनमध्ये किंवा एका ताटलीत घेऊन हवेत उडवा, झाडात टाका, काहीही तुम्ही त्याचं करू शकता. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.